भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी मेक इन इंडिया कार्यक्रमावरून मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांची निर्मितीचा उद्देश आहे, पण सध्या काम कमी आणि फक्त चर्चा सुरू आहेत. मेक इन इंडियाचा उद्देश खूप चांगला आहे, पण प्रत्यक्षात काम खूप धीम्या गतीने सुरू आहे, असं भदौरिया म्हणाले. मेक इन इंडियामध्ये सहभागी असलेल्या सर्व भागीदारांनी एका उद्देशाने काम सुरू केले तर स्वदेशी बनावटीच्या शस्त्रासह निर्मितीचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो, असं मत भदौरिया यांनी व्यक्त केलंय. आम्ही आमचा पाठिंबा दिला आहे. डीआरडीओने वेळेत डिझाईन्स बनवल्या पाहिजेत. शस्त्रास्त्र बनवणाऱ्या सरकारी कंपन्यांनी निर्मिती मूल्य राखले पाहिजेत. खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे भदौरिया म्हणालेत. स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे भदौरिया यांनी सांगितले. राफेल आणि S-400 खरेदीने हवाई दलाची तात्काळ निकड पूर्ण होणार असल्याचे त्यांनी लक्ष वेधले. एअरफोर्स प्रमुखांनी फायटर विमानांच्या निर्मितीमध्ये गुंतवलेल्या भारतीय कंपन्यांना स्टेल्थ टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक सेन्सर, दीर्घ पल्ल्याची अस्त्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.